देविका ये देविका कशी वाटली खोली? छान आहे. तुला वाटलं असेल अभी काकाने ही खोली आवरली आहे म्हणून, पण मी आवरली आहे खोली आणि मी सजवली आहे. तू एकट्यानंच केलंस काय गो? नाही, आईनी पण केली आहे मदत मला. हो समजलं मला, थँक्यू. वेलकम. खोली खूप छान सजवली. बरं झाला तुमचा, आता दोघा जण ह्या बसा. बस भाऊजी, तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात हा, तुमचं आयुष्य सुखात जाऊ दे. आई चला आता आपल्याला निघायला हवं. किती गोड लाजली आहे देविका. बर चला आता. हा काय झालं? दरवाजा उघडाय. काय काय झालं? काय सरिता लग्न झालं, सगळं झालं ना, आता ह्या काय नाही म्हणून बसला. आपल्या वाट्या कधी सुख आनंद येणारच नाही काय? अहो काय बोलतोस, मला भीती वाटते. नेनांचं खून झालो. तुम्ही किती घाबरतास? मला पोलीस घेऊन गेले तर? मी काय नाही केलंय गो. मी नेने कोणाही मारलाय. तू पोलिसांना सांगशील ना? मी खरंच काय नाही केलं सरिता. तू सांग पोलिसांना मी काय नाही केलं गो. अहो हो, मी नाही मारले नेने. काय नाही होणार तुमका? तुमका काय होणार नाही? मी हाय ना तुमच्या वांगडा. तू हस ना माझ्या वांगडा सरिता. तुम्ही काय केलंच नाही ना? नाही. काय होणार नाही तुमका? मी तुमच्या वांगडा हय. शांत शांत. नाही मारले नेने. हो अरे हो की खरंच काय झालंय? काही नाही, डोळे किती सुजले, झोप नीट झाली नाही का रे? मला कळतंय तुम्ही थट्टा करताय माझी. अरे हो की कळतंय की याला, पण मग काल रात्री कशी झाली झोप? चहा घेतला तुम्ही? अरे आम्ही घेतो चहा, तू घे ना पहिले. दादा चहा. शाबास. अगं अभिरामाला घ्यायचं आधी. थट्टा करतात ते आधी. दे त्यांना दादा. एक पोहे पण घ्या. अगं मग आधी पोहे द्यायचेस. मी नंतर घेतो. देविका तू केलेस पोहे? नाही, वहिनींनीच केले. का काय कोणा करू देणार नाही? जर वेगळ्या हाताची चव बघूची म्हटलं तर ता पण नशिबात नाही. माझ्या बाबा दत्ता. अरे या बघा काय झालं, काय झालं या बघा.
गेली का? तू आज अग पण जा तू आ काय का काय झालं माहिती नाही दागिन्यांची खोली आतच आहे ना काय झालं अहो काय झालं आहे किती ओरडली हो सरिता पाणी घेऊन आधी आई कपाट तर बंदच आहे आई काय झालं अरे अरे ताबा काय झाला दादा इथून कोणीतरी येण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे दागिने कोणतरी दागिने चोरून बघता कोणाचा तरी डोळा दागिन्यांवर घात करीत रे कोणतरी घात करीत आई आई शांत हो बघू कुलूप तर जसंच्या तसं आहे याची चावी चावी माझ्याकडे हा म्हणजे म्हणजे दागिने भूतर असत आई आई काय झालेलं नाही हा दागिने हवं तसेच कोणतरी टपलेलो अरे वाटतोड होईल त्याचा वाटतोड होईल जो कोणी दागिन्यांचा हात लावित ना हा त्याच्या हातात किडे पडतले रे किडे पडतले आई आई शांत आई आई काय झालं ए आई सरिता काय झालं काही साईड आहे मी मॉर्निंग वॉक करून येत होते आणि अंगणात मला आईंच्या ओरडण्याचा आवाज ऐकवलाय हो आम्ही सुद्धा ऐकला म्हणूनच हे तिघेही आत गेले मी सुद्धा जाणार होतो पण हे तिघेही आत आहेत म्हणून मी नाही गेले काय झालं सर काय कळत नाही आई 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 हे बघ काही झालेलं नाहीये दागिने आताच आहेत हा कोणी नेले नाहीये दागिने आपण आहोत ना सरिता हा इलाय आय आय घेवा पाणी घे आई पाणी घे काय होतो इतकं वेळ अहो देविका घाबरला होता आयेचो आवाज ऐकून पूर्वक सांगितलंय त्याच्या वांगडा थांबू आई आता कसं वाटतंय बघ बघ काही झालेलं नाहीये अरे पण ते घस तोडल्या नि हात म्हणजे परत कोणतरी दागिने चोरून बघतला रे बघ आई आपण आणखीन काळजी घेऊ हा तुला तुला शंका असेल ना तर तू एकदा बघून घे ना दागिने देवाय मी बघते नको बघताय मी बाजूक राहू तू बर बर बघ अरे घरातून बाहेर जाऊ नको काय करू जा आता काय करू गेलास तर दागिने घेऊन बाहेर पण जाता येणार नाही आपण काहीच करू शकत नाही ना याचा त्रास होतोय आपण इथे चांगलेच अडकलो हे सगळीच प्रकरण एकमेकात गुंतलेली आहेत आणि आता तर आपापसात वाद सुरू झाले ते एक वेळ समजुतीने सॉल्व्ह करता येतील मुळात खरा गुन्हेगार कोण आहे हे सापडलं पाहिजे